करना विश्व दारिद्र्य आहे तिथं मात्र मागायला लागला. भूक लागली काहीतरी खायला द्या. काकींनी इकडे तिकडे पाहिलं. 10-5 केळी पडलेली होती. त्या केळीच्या साली काढल्या भगवंताला दिल्या आणि त्याच्यातला गाभा मात्र स्वतः खायला लागल्या. काकी काय करताय हे काकीलाच कळत नव्हतं. देवही अगदी मिटक्या मारून तो साली खात होता. विदुर काका येतात पाहतात तर हे उलट चित्र. बायको चौरंगावर बसली देव खाली बसलाय. बायको चांगला गाभा खातीये आणि देव साली खातोय. विदुर काकांनी एकदम विदुर काकांच्या लक्षात आलं. विदुर काकांनी आपल्या बायकोला सांगितलं की काय करतीयस कळतंय का कुठं बसलीयस काय खाऊ घालतीये. काकींच्या लक्षात आलं की चुकलंय आपलं. कृष्णाला हात जोडले दोन्ही आणि माफी मागायला लागलं. कृष्णा मला माफ कर चुकलं माझं. विदुर काकांनी सांगितलं की कृष्णा माझ्या बायकोला हे कळत नाही पण तुला तरी कळू नये का. ऐका भाषा कशी. माझ्या बायकोला हे कळत नाही माझ्या बायकोला कळत नाही हे बोलण्याचं धाडस फक्त विदुर काकांचं. विठ्ठल 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 विदुर काकांनी सांगितलं की तुम्ही तरी सांगायचं मी देव आहे मला असं खाली बसू नये चौरंगावर बसवावं. मी देव आहे मला साली खायला घालू नये मला गाभा खायला घावा तुम्ही तरी सांगायचं ना. काका विदुर काका म्हणायला लागले तुम्ही तरी सांगायचं ना. कृष्णा म्हणायला लागला की काका तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण मला सांगा की सांगण्याकरिता आणि ऐकण्याकरिता किती जण लागतात. काका म्हटले दोन एक सांगणारा आणि एक ऐकणारा. कृष्ण म्हणायला लागला बरोबर आहे काका सांगण्याकरिता आणि ऐकण्याकरिता दोघ जण लागतात एक सांगणारा आणि एक ऐकणारा. इथं आम्ही दोघ एकच झालो होतो तर कुणी सांगायचं आणि कुणी ऐकायचं याला म्हणा अंतकरणातला भाव. विठ्ठल विठ्ठल भाव ज्याचे गाठी त्याचे लाभ उठावती. अंतकरणामध्ये ज्या क्षणाला भाव निर्माण होतो त्या क्षणाला परमात्माचा साक्षात्कार होतो. आता ऐका एकाने विचारलं की ठीक आहे महाराज भगवंताच्या नामाचं स्वरूप कळालं भगवंताच्या नामाचा परिणाम कळाला भगवंताच्या नामाची अनुभूती कळाली पण भगवंताचं नाम घेणाऱ्या नामधारकाचं सामर्थ्य काय. अभंगाचं शेवटचं चरण.